देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी रीतीने व्हावी या उद्देशाने संपूर्ण देशात केंद्र आणि राज्य शासनाद्वारे विकसित भारत संकल्प रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे या अंतर्गत पनवेल तालुक्यातील कोळखे येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बाल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम कोळखे ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला पनवेल तालुक्यातील कोळखे येथे झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि उराणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आभा कार्ड तसेच महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीने सुदृढ बालक स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्य कार्यकर्ते धनंजय विस्पुते भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील पंचायत समितीचे अधिकारी डॉक्टर सुनील नक्ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा विखे कोळखे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिलन म्हात्रे मालडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी उपसरपंच जनार्दन निरगुडा भीती ंगार ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक गायकर माजी सरपंच योगेश लहाणे सदस्य सुनील पाटील कोळखे ग्रामपंचायतीचे सदस्य राजेश सुरते अंबो ढवळे नाझीर शेख माजी उपसरपंच मंगेश म्हात्रे सदस्य नाझीर शेख सदस्य लाजमीर पठाण सारिका सुरते राजेश सुरते विकास अधिकारी संजय भोये माजी सदस्य गोटीराम ढवळे अपेक्षा जाधव सारिका सुरते युवा मोर्चा उपाध्यक्ष महेश पाटील मिलिंद सुरते केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर रामदास खेत्रे माया सुरते मिलिंद सुरते राजेश भोईर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते